नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आठवी विज्ञान यामधील द्रव्याचे संघटन या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. व्हिडिओज आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. स्थायूंच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल रिकामी जागा असते. पर्याय आहेत कमीत कमी, मध्यम, जास्तीत जास्त आणि अनिश्चित. तर उत्तर आहे जास्तीत जास्त. स्थायूवर बाह्यदाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. या गुणधर्माला रिकामी जागा म्हणतात. स्थितिस्थापकता. द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्ये या प्रकारामध्ये करताना रिकामी जागा निकष लावावा लागतो. द्रव्यांचे रासायनिक संघटन. दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला रिकामी जागा म्हणतात. मिश्रण. दूध हे द्रव्याच्या रिकामी जागा या प्रकाराचे उदाहरण आहे. विषमांगी मिश्रण. पाणी, पारा व ब्रोमिन यांच्यामध्ये साधर्म्य आहे, कारण तीनही रिकामी जागा आहेत. द्रव पदार्थ. कार्बनचे संयोजा 4 आहे व ऑक्सिजनचे संयोजा 2 आहे. यावरून समजते की कार्बन डायऑक्साईड या संयुगामध्ये कार्बन अणू आणि ऑक्सिजन अणू यांच्यामध्ये रिकामी जागा रासायनिक बंध असतात 2. गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण द्या. सोने, चांदी, तांबे, पितळ, कारण इतर सर्व धातू आहेत. हायड्रोजन, हायड्रोजन पेरॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ. हायड्रोजन, इतर सर्व संयुगे आहेत. दूध, लिंबू रस, कार्बन, पोलाद, कार्बन, इतर सर्व मिश्रणे आहेत. पाणी, पारा, ब्रोमिन, पेट्रोल, इतर सर्व असेंद्रिय संयुगे आहेत. साखर, मीठ, खाण्याचा सोडा, मोरचूद, साखर, इतर सर्व असेंद्रिय संयुगे आहेत. हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम, कार्बन, इतर सर्व संयोजक एक असलेली उदाहरणे आहेत. वनस्पती. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वनस्पती सूर्यप्रकाशात क्लोरोफिलच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड व पाणी यांच्यापासून ग्लुकोज तयार करतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात. या प्रक्रियेत 4 संयुगे कोणती ते ओळखून त्यांचे प्रकार लिहा. प्रकाशसंश्लेषण या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड, पाणी, ग्लुकोज आणि ऑक्सिजन ही 4 संयुगे आहेत. यापैकी कार्बन डायऑक्साईड आणि ग्लुकोज ही कार्बनी संयुगे, तर पाणी आणि ऑक्सिजन ही अकार्बनी संयुगे आहेत. पितळ या संमिश्राच्या एका नमुन्यात पुढील घटक आढळले. तांबे 70% व जास्त 30%. यामध्ये द्रावक, द्रव्य व द्रावण कोणते ते लिहा. पितळ या संमिश्रामध्ये तांबे हे द्रावक, जास्त द्रव्य आणि पितळ हे द्रावण आहे. विरघळलेल्या क्षारामुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलसाठ्यांची नोंदवलेली क्षारता. इथे पाण्यातील क्षारांचे प्रमाण पुढील प्रमाणे आहेत. लोणार सरोवर 7.9%, प्रशांत महासागर 3.5%, भूमध्य समुद्र 3.8%, मृत समुद्र 33.7%. या माहितीवरून मिश्रणाचे 2 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यावरून मिश्रणाचे 2 गुणधर्म लक्षात येतात. 1. मिश्रणामध्ये घटक मूलद्रव्याचे प्रमाण निश्चित नसते. 2. मिश्रणामध्ये घटक मूलद्रव्याचे गुणधर्म कायम राहतात. प्रत्येकी 2 उदाहरणे द्या. द्रवरूप मूलद्रव्य पाराब्रोमिन, वायुरूप मूलद्रव्य हायड्रोजन ऑक्सिजन, स्थायूरूप मूलद्रव्य लोह, तांबे, चांदी. समांगी मिश्रण, समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूद, कलील, दूध, रक्त, सेंद्रिय संयुग ग्लुकोज युरिया, जटिल संयुग क्लोरोफिल हिमोग्लोबिन, असेंद्रिय संयुग सोडा, गंज, चुनखडी, धातुसदृश्य सिलिकॉन, आर्सेनिक. संयोजक 1 असलेले मूलद्रव्य सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन. संयोजक 2 असलेले मूलद्रव्य मॅग्नेशियम, कॅल्शियम. पुढे दिलेल्या रेणूसूत्रावरून त्या संयोगातील घटक मूलद्रव्याची नावे लिहा व संज्ञा लिहा आणि त्यांच्या संयोजा ओळखा. इथे मूलद्रव्य आहे KCl. यामध्ये घटक मूलद्रव्य आहेत पोटॅशियम आणि क्लोरीन. पोटॅशियमची संज्ञा आहे K आणि संयोज आहे 1. क्लोरीनची संज्ञा आहे Cl आणि संयोज आहे 1 HBr. यामध्ये हायड्रोजन आणि ब्रोमिन आहेत. हायड्रोजनची संज्ञा आहे H
आणि संयुज्य एक, तर ब्रोमिनची संज्ञा आहे बी आर आणि संयुज्य एक आहे. एम जी बी आर टू मॅग्नेशियम, इथे संज्ञा एम जी आणि संयुज्य आहे दोन, ब्रोमिन बी आर आणि एक. के टू ओ पोटॅशियम आणि ऑक्सिजन, पोटॅशियमची संज्ञा आहे के आणि संयुज्य आहे एक, ऑक्सिजनची संयुज्य दोन आहे आणि संज्ञा ओ आहे. एन ए एट सोडियम व हायड्रोजन, सोडियमची संज्ञा एन ए आणि संयुज्य एक, हायड्रोजनची संज्ञा आहे एच आणि संयुज्य आहे एक. सी ए सी एल टू कॅल्शियम आणि क्लोरीन, कॅल्शियमची संज्ञा आहे सी ए आणि संयुज्य आहे दोन, क्लोरीनची संज्ञा आहे सी एल आणि संयुज्य आहे एक. सी सी एल फोर कार्बन आणि क्लोरीन, कार्बनची संज्ञा सी आणि क्लोरीनचे सी एल आहे, तर कार्बनची संयुज्य चार आणि क्लोरीनची एक आहे. हायड्रोजन एच आय, हायड्रोजन आणि आयोडीन, हायड्रोजनची संज्ञा एच आणि आयोडीनची संज्ञा आय, हायड्रोजनची संयुज्य एक आणि आयोडीनची सुद्धा संयुज्य एक आहे. एच टू एस हायड्रोजन आणि सल्फर, संज्ञा आहेत एच आणि एस आणि संयुज्य आहेत एक आणि दोन. एन ए टू एस सोडियम आणि सल्फर, सोडियमची संज्ञा एन ए आणि सल्फरची एस आहे, सोडियमची संयुज्य एक तर सल्फरची संयुज्य दोन आहे. आय एफ ई एस आयर्न व सल्फर, आयर्नची संज्ञा एफ ई आणि संयुज्य दोन, सल्फरची संज्ञा एस आणि संयुज्य देखील दोन आहे. बी ए सी एल टू बोरियम आणि क्लोरीन, यामध्ये बोरियमची संज्ञा बी ए आणि क्लोरीनची सी एल, संयुज्य आहे दोन आणि एक. काही द्रव्याचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे, यावरून त्या द्रव्यांचा मुख्य प्रकार ठरवा. समुद्राचे पाणी एच टू ओ, एन ए सी एल, एम जी सी एल टू. द्रव्याचा मुख्य प्रकार येतो मिश्रण. ऊर्ध्वपातित पाणी एच टू ओ संयुग. फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू एच टू म्हणजे मूलद्रव्य. एल पी जी सिलेंडरमधील वायू सी फोर एच टेन प्लस सी थ्री एच एट मिश्रण. खाण्याचा सोडा एन ए एस सी ओ थ्री संयुग. शुद्ध सोने ए यू मूलद्रव्य. ऑक्सिजनच्या नरकंडातील वायू ऑक्सिजन ओ टू मूलद्रव्य. कांस्य सी यू प्लस एस एन म्हणजेच मिश्रण. हिरा सी मूलद्रव्य. मोरचो सी यू एस ओ फोर संयुग. चुनखडी सी ए सी ओ थ्री संयुग. विरल हायड्रोक्लोरिक आम्ल एस सी एल एच टू ओ मिश्रण. शास्त्रीय कारणे लिहा. हायड्रोजन ज्वलनशील आहे, परंतु ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून तयार झालेले संयुग आहे. संयुगामध्ये घटक मूलद्रव्याचे गुणधर्म कायम राहत नाहीत, ते बदलतात. हायड्रोजन ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, पण या दोघांपासून तयार झालेले पाणी मात्र आग विझवण्यास मदत करते. कलिलाचे घटक पदार्थ गाळण क्रियेने वेगळे करता येत नाही. कलिल हे विषमांगी मिश्रण आहे. कलिलामध्ये कणांचा व्यास 10^5 मीटरच्या आसपास असतो. कलिलाचे कण गाळण कागदातून सहजपणे आरपार होतात, कारण कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गाळण कागदाची छिद्रे ही मोठी असतात. म्हणून कलिलाचे घटक पदार्थ गाळण क्रियेने वेगळे करता येत नाहीत. लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते. लिंबू सरबत हे लिंबू, साखर, मीठ, पाणी यापासून बनलेले एक मिश्रण आहे. मिश्रणामध्ये घटक मूलद्रव्याचे गुणधर्म कायम राहतात, यामुळे लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते. स्थायुरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात. स्थायूमध्ये आंतरेन्वीय बल अतिशय प्रभावी असते, यामुळे स्थायूचे कण एकमेकाच्या अगदी जवळच असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत राहतात. यामुळे स्थायुरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात. पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यांपासून मिळणाऱ्या संयुगाचे रेणू सूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा. सी संयुज आहे चार आणि सी एल संयुज आहे एक. इथे कार्बन आणि क्लोरीन सी आणि सी एल त्यांचे संयुज्य चार आणि एक लिहिले आणि आपण इथे क्रॉस जर केलं तर रेणूसूत्र तयार होते सी सी एल फोर. दुसरा आहे नायट्रोजन, त्याची संयुज्य आहे तीन आणि हायड्रोजन संयुज्य आहे एक. त्यांना जर आपण इथे क्रॉस केलं तर रेणूसूत्र एन एच थ्री तयार होते. पुढे आहे सी संयुज्य आहे चार आणि ओ संयुज्य आहे दोन. पाहिजे जर क्रॉस केलं आपण यांना सी आणि
ओ लाख संयोज C2O4 हे रेणुसूत्र तयार होते. 2 आणि 4 या दोघांना दोन्ही भाग जातो तो दिल्यानंतर 1 आणि 2 असं क्रमशः येतं म्हणून रेणुसूत्र इथे CO2 तयार होतं. पुढे आहे कॅल्शियम आणि ऑक्सिजन CA आणि O इथे दोघांचे संयोजा दोन आहे CA2O2 या दोघांनाही जर दोन्ही भाग दिलं तर एक एक येतं म्हणजेच रेणुसूत्र येतं CAO हे तयार होतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.